हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आज आपण तेरावा अध्याय बघणार आहोत तर आपण मंगलाचरण म्हणूया आपलं आधी ओम अज्ञान ज्ञानांजन शलाकया श्री गुरवेण महा श्री चैतन्य मनो भूतले स्वयं रूप कदामय्यं ददाति स्वपदान्तिकं हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते सप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादि पाश्चात्यदेशतारिणे जय श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी भक्त वृंद हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर आपल्या इस्कॉन मँगलोरच्या नामानिष्ठ प्रभूजींना प्रणाम करूया हा ज्यांनी हा छान अभ्यासक्रम बनवला पुन्हा आपल्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि या मराठीच्या टीमला प्रणाम करते आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजींना पण प्रणाम करते हा आणि आपण आपला आजचा अध्याय बघू तर हे समोर आहे हे बघा हे वाचून दाखवते कृष्णाची नाव आहेत बघाई कृष्ण 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 हे कृष्ण केशव कृष्ण केशव पाहिमाम राम राघव राम राघव राम राघव रक्षमाम हा तर भागवतमधे नाही आपल्या कृष्ण नावाचं एक पुस्तक आहे आपलं तर त्या प्रभुपाद स्वामींनी लिहिलेलं त्याच्या सुरुवातीला ओ सुरुवात त्या पुस्तकाची प्रभुपाद स्वामींनी हेच घेतलेलं आहे सुरुवात करताना माताजी पुढची स्लाइड घ्या हरे कृष्णा हा सर्वांना हा तर हे आपले आचार्य आहेत है बघा हा ह्यांची थोडी म्हणजे आपण ज हे करतो बघा जप जप करताना सांगितलंय ना सुरुवातीला म्हणायचं जय म्हणजे जय नाहीय्या ह्याच्यात श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्त वृंद हा मग जय लावतो आपण मग जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर आदी गौर भक्त वृंद मग आता पहिला प्रश्न पडणार की ह्याच्या आधी ओम का नाहीये तर ओम म्हणजे काय ओम म्हणजे आपण बघितलं ना ओम ध्वनीमध्ये ओम मी आहे म्हणजे ओम म्हणजे कृष्ण हा मग सगळे मंत्र त्यांना समर्पित करून पुढे असतात ओम नम शिवाय वगैरे असे आधी प्रणाम कोणाला असतो कृष्णांना पण इथे श्रीकृष्ण शब्दाने सुरुवात आहे ना त्यामुळे ओम लावलेला नाहीये हा मग आता आपण हे मध्ये आहेत हे चैतन्य महाप्रभू आहेत कृष्णाने स्वतःच पाचशे सत्तावीस वर्षापूर्वी साधारण बंगाल प्रांतामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणून नवद्वीप मायापूर म्हणून तिकडे अवतार घेतला होता धर्माला भयंकर ग्लानी आली होती त्यावेळेला कि हे शेजारी इकडे व्हाईट ह्याच्यात अद्वैत आचार्य दिसत आहेत ना ते ओज, आ, आ, रोज शालिग्राम शालीग्राम होता शालीग्राम त्यांच्याकडे शालिग्रामाची रोज पूजा करायची आणि हे करायची की तुम कमी म्हणजे प्रभू कधी घेणार तुम्ही अवतार म्हणजे धर्माचरण करणं अत्यंत कठीण झालेलं कलियुगाच्या शेवट शेवटसारखं वातावरण निर्माण झालं होतं नुसतं दुसऱ्यांवर सत्ता गाजवायसाठी मारणे दुसऱ्यांना हेच सगळं सुरू होतं मग तेव्हा हा चैतन्य महा चैतन्य महाप्रभूंनी ना बाळानो कुठलंही शास्त्र वगैरे असं घेतलं नव्हतं रण म्हणजे युद्ध वगैरे असं काहीही नाही हरी बोल हरिबोल हा मंत्र सगळ्यांना दिला त्यांनी भक्ती भक्ती चा प्रचार आणि प्रसार केला बाजूला नित्यानंद प्रभू ते कोण होते बलराम जिथे कृष्ण तिथे येतच असतात बलराम हा तर त्याच्यानंतर इकडे अद्वैत आचार्य आहेत ते महाविष्णू आणि सदाशिव असे एकत्र म्हणजे लीला करताना ना त्यांचे हे शुद्ध भक्त त्यांना मदत करायला येत असतात वेगवेगळ्या वेग रूपांमध्ये अवतीर्ण होत असतात इकडच्या बाजूला गदाधर पंडित आहेत ते श्रीमती राधा राणी आणि त्यांच्या ललिता सखी अशा दोघ गदाधर पंडित आणि श्रीवास ठाकूर आहेत ते नारद स्वतः होते हा तर असे हे आपले आचार्य जप करायच्या आणि त्यांचा हा मंत्र पंचतत्व मंत्र म्हणायचा कारण काय की जप करताना आपल्याकडून काही चुकी होतात तर आचार्य सांभाळून घेतात आणि दुसरी गोष्ट त्यांना म्हणजे प्रणाम करून आशीर्वाद घेऊन जप सुरू करायचा हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड तुम्ही जप करताना तर हा आपला आजचा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग हा हा तेरावा अध्याय आता ज्ञान योगातले अध्याय सुरू झाले हा थोडा ता, तात्विक असा अध्याय पण स्लाइडच्या ह्याच्यातून खूप सोपा केलेला आहे प्रकृती पुरुष आणि चेतना असे तीन विषयी आहेत विषय हा मग आता क्षेत्र म्हणजे काय क्षेत्रज्ञ म्हणजे काय बघू आपण चला घ्या आणि कालचा भक्तियोग आहे ना लक्षात तुम्ही तर भक्ती बारावा अध्याय पाठ असणारी मुलं आहात छान आहे तर बघा भक्तियोगाप्रमध्ये सांगितलंय कृष्णानी ना तस तुम्ही आठवताय काय रे पहिल्यांदा भ कृष्णानी काय सांगितली कुठली भक्ती करायला अनन्य भक्ती सांगितली मग अनन्य भक्ती नाही जमत असली तर साधना भक्ती करा म्हणाले हा मग साधना भक्ती जमत नसली तर त्यांच्या आपल्या चार नियामक तत्वांचं पालन करा तेही जमत नसेल तर मग थोडी बाहेरून तरी मदत करा म्हणजे कृष्णाचे जे कार्य असतात त्याच्यासाठी असं स्टेप बाय स्टेप सांगितलं होतं की नाही हा तर आपण पण तसा प्रयत्न करायचा ओके आता ह्या पण अध्यायाची सुरुवात अर्जुनाने प्रश्न विचारलेले कि अर्जुनाला विचारायचं इथे कि आपण हु? कोण आहोत शरीर कि आत्मा हम्म म्हणजे भोक्ता कोण आहे एन्जॉयर हा सूत्रामध्ये बघितलेलं आपण प्रकृती काय आहे म्हणजे प्रकृती म्हणजे काय आणि ज्ञान काय आहे असे चार अर्जुनाने प्रश्न विचारले काय मिळवलं म्हणजे आपण ज्ञान मिळवलं हं तर आता बघू कृष्णाने त्याला काय काय उत्तरं दिलेली आहेत हा घ्यावा त्याची पुढची स्लाइड तर आपण कोण आहोत आत्मा की शरीर असा प्रश्न आहे तर बघा इथे आपल्या आता थोडीशी ही शरीराविषयी माहिती दिलेली आहे आपलं शरीर असतं ना ह्या तीन ह्याने बनलेलं असतं वरच स्थूल शरीर ज्याच्यामध्ये आपण नेहमी अडकून पडलेलो असतो ना तेही स्थूल शरीर जे कशाने बनलं आहे पंच महाभूतांनी पृथ्वी अग्नी जल वायू आकाश ह्या पंच महाभाभूतांनी बनलेलं आहे हे वर जे आपल्याला आपलं रूप वगैरे म्हणून दिसतं ना हे ह्याला म्हणायचं स्थूल शरीर त्याच्या आत काय असतं सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीर म्हणजे सटल बॉडी म्हणतात तर ती कशाने बनलेली आहे मन बुद्धी अहंकार हा हे जे असत ना मन बुद्धी आणि अहंकार हे आपलं सूक्ष्म शरीर असत आणि त्याच्या आत म्हणजे ह्या दोन आवरणांच्या आत कोण असतो तर आपला आत्मा असतो हा ही आपली शरीराची साधारण रचना आहे आपण आत्मा आहोत कुणापासून आलेलो आहोत आपण कृष्णांचा अंश छोटासा अंश एकदम कणभर असा पण आपण कृष्णांचा अंश आहोत हा आपण आत्मा आहे तर आली नाही तीन लक्ष आहे म्हणजे लक्षा, लक्षात की शरीराचे पहिलं शरीराचं वरती कोण असतं स्थूल शरीर जे पंचमहाभूतांनी बनतं बनत सूक्ष्म शरीर जे मन बुद्धी अहंकार ह्या ती अहंकार म्हणजे इथे आपली एक ओळख वगैरे असते ना मिथ्या अहंकार नाहीये हा आ, खोटा अहंकार म्हणजे ह्यात दोन प्रकार असतात खोटा अहंकार जो तुम्हाला कृष्णापासून तोडतो आणि तो नसला तरी म्हणजे तुम्ही जरी नम्र असलात वगैरे भक्तच असलात तरी आपल्याला एक आपली हा हा मी आहे असं तो हा तर ते मन बुद्धी अहंकार त्याच्यानंतर आतमध्ये आत्मा ओके तर असे आहोत आपण घ्या माताजी ताजी पुढची स्लाईड हे बघा इथे पण तेच सांगितलेलं आहे असू दे आत्मा आत्मा कसा आहे सच्चित आनंद आहे कृष्णांसारखाच आहे कृष्ण सच्चिदानंद रूपाणी आहेत ना तसच आत्मा पण सचित आनंद आहे कारण तोच त्यांचा अंश आहे हा घ्या मात म्हणजे बघा आता जी एक मिनिट मागची स्लाइड घ्या इथे त्याला न झाकलेली असते म्हणजे सुख हे वरच स्थूल स्टू, शरीर असताना स्थूल शरीर त्याने हे झाकलेलं असतं आतलं सगळं हम्म हे स्थूल शरीर मग त्याच्या आत सूक्ष्म शरीर त्याच्या आत आत्मा हा घ्या माता पुढची आता हे दुसऱ्या अध्यात आपण बघितलेलं की नाही आपण कोण आहोत थांबायची उत्तर इथे येतात त्याच्या आधी तुम्ही सांगा आपण कोण आहोत आत्मा येस आत्मा... Oh, yes, आत्मा आत्मा मग आपण आत्मा पाहू शकतो का आणि आपल्या आत्म्याचा आकार काय आहे आपण आत्मा नाही पाहू शकत आणि आपल्या आत्म्याचा आकार केशाच्या येस येस बरोबर आहे सगळ्यांनाच येत आहे बरोबर आहे आत्म्याचे गुण काय आहेत थोडेफार तरी गुण आपण बघितलेले होते बघा आत्म्याला येत नाही हा वाऱ्याने सुकत नाही मरू शकत नाही हो। कापता येत नाही हो आणि त्याच्यावर कुठलं अस्त्र शस्त्र चालत नसतं हा तर हे आत्म्याचे गुणधर्म आहेत हा आणि आपल्या मृत्यूनंतर आत्म्याचं काय होत आत्माच येस दुसऱ्या शरीरात आपल्याच कर्मानुसार जे दुसरं शरीर, शरीर बनलेलं असतं तिकडं ते निघून जातं कारण कसं होतं वृद्धाप काळात हे शरीर साथ देत नाही जीर्ण होणं म्हणतात तसं जीर्ण होतं शरीर साथ देत नाही त्याला दुसऱ्या शरीरात जाणं भाग असतं मग तो पुढे निघून जातो हे आपण हा आता माता जी घ्या तुम्ही पुढची स्लाइड हे आपण दुसऱ्या अध्यायापासून बघितलेलं आहे म्हणून मी दुसऱ्या अध्यायातच तुम्हाला सांगितलं होतं की नाही शक्य तेवढा हा अध्याय तुम्ही समजून घ्या त्याच्यामध्ये सगळ्याला स्पर्श केलेला आहे सगळ्याला आणि ते म्हणजे सांख्ययोग आहे हो म्हणजे आत्माशी परमात्म्याशी जे नातं असतं त्याला त्यालाच म्हणतात सांख्ययोग हो। सर ते हा तो आपल्याला बरंच काही शिकवून जातो दुसरा अध्याय आणि पुढे सतत ते येत राहत तर आता आपल्या शरीर हा ना ज्ञान योगातला आपण रोज हे चित्र बघणार रो, आहोत रोज मी आता तुम्हाला समजावून सांगते हे तुमच्या डोक्यामध्ये ना असं कोरून घ्या मनावर डोक्यावर आणि ह्या म्हणजे तुम्ही अर्जुनासारखं बनायच आपल्याला हम्म फोकस आपल्याला स्वतःचे एकाग्रता वाढवायचे तुम्ही म्हणजे तुमची कार्यक्षमता सुधारायला हवी इफिशियंटली काम करायला तुम्ही शिकायला हवं कारण तुम्ही तुम्ही शिकणारी मुलं आहात तुम्हाला बरंच शिकायचं आहे वेगवेगळ्या करिअर करायचे आहेत हा तर हा आपला शरीराचा रथ आहे काय रथ आहे हा हा आपल्या शरीराचा रथ आहे हा मग आता तुम्ही म्हणणार इथे आमचं शरीर वगैरे कुठे दिसत नाहीये हा कसा शरीराचा रथ आहे तर हे जे काय रथ म्हणून हो दिसतंय ते आपलं शरीर आहे हा हे पाच घोडे दिसतायत आता तुम्हाला मोजा ते पाच घोडे आहेत बघा ते काय आहेत पाच इंद्रिय आहेत ती कुठली सेन्सेस डोळे नाक पंच इंद्रिय बोलतो ना आपण पाच इंद्रिय म्हणजे डोळे कान, ना, 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 दु, दु, कान नाक जीभ आणि त्वचा ज्याने आपल्याला हा ज्ञान होतो ना स्पर्शाचं ज्ञान कोण करते त्वचा चवीचं जीभ वासांच नाक आवाजाचं ज्ञान कानानी आणि पाहतो दृष्टी कोण म्हणजे दिसतं कुठून डोळ्यानी तर ही पाच इंद्रिय आहेत आपली डोळे कान नाक जीभ आणि त्वचा तर हे पाच घोडे म्हणजे ती पाच इंद्रिय आहेत हा मग तुम्ही घोडा गाडी बैलगाडी ही कशाने ताब्यात ठेवली जाते तर प्राण्यांमध्ये एक लगाम असतो त्यांच्या असा नाकातून असा औन त्यांना घेतलेला असा एक लगाम म्हणतात त्याला तो लगाम असतो ना तो ती गाडी चालवणाऱ्याच्या हातात असतो मग लगाम ज्याप्रमाणे खेचला जातो त्याप्रमाणे त्या घोड्याला किंवा बैलाला कळतो उजवीकडे वळ द्यावीकडे वळ भरभर चाल आता थांब हे सगळं लगामामुळे कळत असतं त्यांना तो लगाम कोणाच्या हातात असतो गाडी वाहन म्हणतात जो कोण तो गाडी चालवतोय त्याच्या हातात तो लगाम असतो आणि प्रवासी असले तर घोडा गाडीत मागच्या बाजूला प्रवासी असतात मग आता इथं लगाम का कोण आहे तर आपलं मन आहे हा आपलं मन आहे लगाम अ मग आता हा लगाम आहे कोणाच्या हातात तर बुद्धीच्या हातात आहे हम्म ते काळा ड्रेस घालून बसलेले दाखवलंय बघा त्याच्या हातात लगाम दिसतायत ती आहे बुद्धी आपली स्वतःची आपल्या प्रत्येकाच्या शरीराचा रथ आहे हा असं कोण म्हणू नाही शकत नाही नाही माझा नाही प्रत्येकाच्या शरीराचा हाच रथ आहे मग ती जी बुद्धी आहे ना तिच्या मागे पा एक पांढरे मध्ये आहे तो कोण आहे तो प्रवासी म्हणजे कोण आहे आत्मा आहे तो आत्मा हा मग आता इकडे परत पुढे या हे पाच घोडे तुम्हाला कसे दिसतायत सांगा हे तुम्हाला धड कुठे घेऊन जातील असं वाटतय का? का वाटत नाहीये खूप थकलेले आहेत हा म्हणजे कसा आहे नियम पाच जणांनी तुमचे जेवढे काय घोडे असतात ते एका दिशेने जायला पाहिजेत ना तर म्हणजे तुम्हाला डावीकडे सरळ जायचंय तर पाचही जणांनी सरळ जायला पाहिजे समजा तुम्हाला थोडस डावीकडे वळायचंय तर त्याने पाचही जणांनी वळायला हवं असं म्हणजे पाचही जणांचं काम एका दिशेने हवं हो की नाही तर इथे मुख्य म्हणजे एक पाच जणांना पाच ठिकाणी निघाल्यासारखे निघालेत बघा धड एकाच पण लक्ष नाहीये कोण रागात दिसतंय कोण तर तो म्हंटला पाय मुडपलेत तो तर भेंडाळला म्हणजे जो म्हणजे तो तर आता बसतोच की काय असं झालाय तिकडचा आकाशी रंगाचा आहे त्याला त्या बाजूला जायचंय असं म्हणजे जा, धड कोण निघालाय का बघा तिकडे ही आपली इंद्रिय हा अशी त्याच्यानंतर ही लगामाचं मनाचं काम काय आहे त्यांना कंट्रोल करणं ते त्याने सोडूनच दिलाय वाटतं कोणच त्याच्या कंट्रोलमध्ये नाहीये बुद्धी फक्त आपली बसलेली आहे त्याचा वापर नाही आणि तो सगळ्यात जास्त त्यामुळे प्रॉब्लेम मध्ये कोण आहे बघा सगळी व्यवस्थितच म्हणायची आणि तो आत्मा कसा बसलाय असं तुम्हाला वाटतंय बघा तिथे हा असा भांबावून बसलाय तो असा की आता ही मला कुठे घेऊन जाणार म्हणून बिचारा तोच प्रवासी तोच आहे ना तो असा भांबावलाय की अरे देवा आता ही कुठे नेऊन सोडणार मला असं झालंय त्याच हा तर आता काय असतं ना पुन्हा एकदा सांगते ही आहेत पाच घोडे म्हणजे पाच इंद्रिय त्यांचा लगाम म्हणजे आपलं मन आहे हु? तो लगाम कुणाच्या हातात आहे बुद्धीच्या आणि प्रवासी कोण आहे या शरीराच्या रथात तर आत्मा मग आपल्याला आपल्या बुद्धीने मनावर ताबा ठेवायचा आहे आणि मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात असतात आता तो डोळ्याला काय वेगळंच बघायचंय जिभेला काहीतरी खायचं आहे त्वचेला काहीतरी वेगळेच हवंय अ नाकाला कुठेतरी वास येतोय खाण्यापिण्याच्या तिकडे येतो उडत निघालाय हम्म असं तर अ तस आपण नाही तर आपण बुद्धीने मनावर ताबा ठेवायचा ता, आणि त्यामुळे मन ताब्यात असलं की इंद्रिय आपोआप ताब्यात राहतात आणि त्यामुळे आपल्या शरीराचा रस ज्या दिशेने तुम्हाला हवाय त्या दिशेने तुम्ही नेऊ शकाल जर का बुद्धीचा मनावर ताबा नसेल तर मन ताब्यात नाही तर ता इंद्रिय ताब्यात नाहीत आणि मग तो कुठे भरकटत काय कसा जाईल तो मग बिचारा आत्मा घाबरून बसलेला आहे की कुठे घेऊन जात आहेत मला हम्म बघा प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की जर का तुमच्या बुद्धीने तुम्ही मनावर ताबा ठेवला नाही हा आणि तुम्ही सगळं सोडून वनात वगैरे निघालाय तर वनात जाताय है, तर ह्याचा अर्थ काय आहे की पहिल्यांदा ह्या पाच इंद्रिय म्हणजे पाच बायका घेऊन निघालाय असं समजा पाच पत्नी हा आणि मन सहावं ती तर महाराणीत घेऊन निघालाय असं समजा मग तुम्ही जर का ती तुमच्या ताब्यात नसलीत तर वनात घेऊन जाताना असं एवढं घेऊन निघालोय बरोबर असं समजा म्हणाले प्रभुपाद स्वामी आणि तेच जर का तुमचं बुद्धीचा मनावर ताबा असेल तर आ, मन असताना तुमचं ते इंद्रियांवर कंट्रोल ठेवतं आणि मग तुम्ही अगदी कुठेही असाल तरी तुम्ही निग्रही असाल तुम्ही एकाग्रता असेल तुमच्याकडे सगळं असेल पण मनावर ताबा नाही तर वनात गेलात तरी काही काही उपयोग होणार नाही हम्म तर हा आपल्या शरीराचा रथ आहे आणि हा समजून घ्या आणि हा अप्लाय करा की आता बघा <coughs> बुद्धीने मनावर ताबा नसला तर कसं असतं मी बसणारे आज दोन तास अभ्यास केल्याशिवाय मी काय के उठणार नाही असं मी ठरवलेलं आहे पण तिकडे तोपर्यंत तो आईचा स्वयंपाक घरात आवाज आला काय केलं असेल जेवणात तोपर्यंत तो कुणीतरी टीव्ही लावला अरे रे रे मी तिथे असतो तर हे चॅनल लावलं असतं तो तोपर्यंत तो नाकाला कुणाचं तरी दुसऱ्याच खाद्यपदार्थांचा इकड तिकडचा वास त्याने घेतलं कानाने काहीतरी डोळ्यांना तोपर्यंत आठवायला लागलं माझी सिरियल बघायची राहिली कसा करणार तुम्ही अभ्यास तसं नाही स्ट्रिक्टली मनाला सांगायचं की नाही नाही आज हा अभ्यास पेंडिंग राहिला की खूप राहतो रोज मी रोजचा रोज पुरा करणार आहे हे माझं काम आहे वाटल्यास मी सकाळी लवकर उठून करेन थोडस रात्री पण जागेन पण आपल्याला बाबा आज वर्कलोड नको असतो आम्हाला आम्ही पूर्ण करणारच हम्म तर आता मी ठरवलंय ना मी बसणार आहे तर मी बसणार आहे आई कळते का, काय आपण विचार करायचा नसतो आई काय जेवण करणार ती आई आहे ती तू माझ्यासाठी व्यवस्थित जेवण करणार ते जाऊन जेऊ आपण सध्या अभ्यास करू हम्म म्हणजे निग्रह हवा आणि बुद्धी दिली आहे ना देवाने ती वापरायसाठी दिली आहे प्राण्यांकडे नसते जास्त उच्च बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे तर तिने मनाला सांगायचं आणि मन ताब्यात असलं ना मन म्हटलं की नाही नाही म्हणजे हा ही काहीतरी करत असेल करू दे सध्या काम पाठांतर आहे ते करतो किंवा हे काय पूर्ण करायचं हे करतो तर ते आपोआप कंट्रोलमध्ये राहतात आणि असं तुम्हाला वळण लागतं तुमच्या मनाला इंद्रियांना त्यामुळे एक वाक्य स्वतःच्या कायम लक्षात ठेवा की बुद्धीने मनावर ताबा ठेवा मन कंट्रोलमध्ये ठेवा आणि मन कंट्रोलमध्ये असेल तर इंद्रिय आपोआप कंट्रोलमध्ये राहतात नाहीतर बेभान असलं ना सगळंच की तो आत्मा बघा बिचारा कुठे जाऊन आता ही थडकणार आहेत असं तो बसलेला आहे आणि ते तसंच होत असत ओके माताजी पुढची स्लाइड घ्या रोज बघणार आहोत आता आपण पुढचे थोडे दिवस हा शरीराचा रथ <laughs> <Update> माताजी पुढची स्लाइड घ्या हा तर आपला ना आत्म्याचा आनंद ओळखायला शिका तुम्ही कसं आहे ना हे शरीरामध्ये ते बघा ती कशी करते की त्या पिंजऱ्यातच सगळं सगळं लक्ष आहे आणि आत्मा बिचारा कोमेजून गेलाय सगळं त्याला सोन्याचं बनव त्याला खडे बिडे आणून लाव तसं नाही काहीतरी आत्म्याच्या आनंदासाठी करा हा हे शरीर मिळालंय आपल्याला ते त्याच्यासाठी मिळालंय थोडासा तरी वेळ काढा भक्ती करण्यासाठी हम्म म्हणजे तो जरासा तसा टवटवीत राहील दुसऱ्यातला आहे तसा आणि या शरीर कसं असतं ना आपण खूप स्वतःला हे करून घेतलंय म्हणजे कशाच मी तर म्हणेन गुलाम करून घेतल्यासारखं घेतलंय मी हे केलं तरच छान दिसेन किंवा मी छान दिसायलाच हवं प्रत्येक जण कृष्णाची निर्मिती आहात हा प्रत्येक जण इट सेल्फ म्हणजे सुंदरच आहात तुम्ही हा ते कोणीतरी व्याख्या ज्या बनवल्या आहेत छान दिसण्याच्या त्या तुमच्या डोक्यात कधी घेऊच नका जसे आहोत तसे देवाची निर्मिती आहात भगवंतांची निर्मिती आहात आप तुम्ही छानच आहात बघा तुम्ही म्हणजे घरात पाळलेले मी कुत्रे वगैरे सांगणार नाही घरात हल्ली ते पण मोकळे फिरणारे पक्षी इवन मांजर वगैरे मोकळी फिरणारी असतात ना ती तुम्ही बघा ती काय तुम्हाला कधी स्वच्छ दिसत नाहीत का ती स्वच्छ असतात व्यवस्थित असतात आणि घरात पण असणारे बघा ते कुठे आता जरा हे प्राण्यांना आंघोळ बिंगोळ माणसं खूप घालतात पण नाही घालणाऱ्यांच्या घरात सुद्धा बघा मांजर वगैरे असले तर कशी ते सॉफ्ट असतात म्हणजे चांगली चकचकीत असतात स्वतःला चाटून वगैरे करतात त्यामुळे ह्या शरीरामधला मध्ये विनाकारण व्यर्थ अडकून पडू नका वेळेचा सदुपयोग करायला शिका ज्ञानात स्थित व्हा ज्ञानाच्या नजरेने बघायला शिका हम्म हा माताजी पुढची स्लाईड घ्या म्हणजे थोडा वेळ मिळेल तो तुम्हाला भक्तीसाठी पण वापरता येईल ते बघा हा आत्म्याचा आनंद कुठला आहे आत्म्याचं अन्न काय नाम जग ओके हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हुँ? तर आ, हे चैतन्य चरित्रामृतामध्ये चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की भांडण आणि ढोंगीपुणाच्या या युगात सुटकेचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र हरिनामाचा जग दुसरा कोणताही मार्ग नाही दुसरा कोणताही मार्ग नाही दुसरा कोणताही मार्ग नाही हम्म हा घ्या माता जी पुढची स्लाइड तर आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे सात मिनिटं लागतात जास्तीत जास्त एक माळा जप करायला एखादी तरी माळा जप करायला हवी आपण आणि हळूहळू वाढवायला हवी त्या जपामुळे एकाग्रता वाढते आपली हा घ्या माताजी पुन्हा थोडं श्रवण करायला हवं पुढची स्लाइड घ्या माताजी आता चेतना काय असते बघा हा चेतना दिसत नाही तरी म्हणणार तुम्ही म्हणताना चेतना रूपाने सगळीकडे आहेत चतुर्भुज नारायण रूपात म्हणजे चतुर्भुज नारायण रूपात परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात आहेत हा अं क्षीरोदक्षाई विष्णू आणि चेतना रूपाने चराचर सृष्टीमध्ये आहेत मग चेतना म्हणजे काय तर आता बघा आ, कशी असते प्रत्येकाची चेतना ज्याची त्याची असते ती तर इथे आता ही आपण चांगल्याही प्रकारे वापरू शकतो आपल्या बुद्धीने वाईट आता हा माणूस काय करतोय चाकूचा धाक दाखवून कुणाला तरी लुबाडतोय आणि हा चाकू चाकू म्हणजे तशा टाईपचा हत्यात इकडे डॉक्टरांच्या हातात आहे तर ते कोणाला तरी म्हणजे काहीतरी सर्जरी वगैरे टाईप करून म्हणजे एखाद्या त्रासातून दूर करतायत त्याच्यात त्रास दूर करतायत हा म्हणजे हे ठरवायचं असतं की आपण आपल्याला कशी वापरायचं हे माताजी पुढची स्लाइट घ्या बघा आता पुढे पण हा आता ना मग तुम्ही म्हणाल आपण बरेचदा हा पण एक प्रश्न असतो की माताजी मी खूप व्यवस्थित आहे काय किंवा तुम्ही आता लहान असतात पण बरेच जणांना असं वाटतं की मी काय म्हणजे मी, मी नेहमी कर्म चांगलीच करत असतो मी भक्ती पण करतो तरी माझ्याच बरोबर असं का होत आनन्द आनन्द हे एक ना माणसाची खूप वृत्ती असते अशी तर कसं आहे ना आणि ते आपल्याला कसं असतं नाही ते दुसरे असे वागतात पण ते तर आपच्या आनंदी आहेत आनंद ही तुमच्या मनाची हे आहे काय म्हणू मी त्याला आपल्या मनाची अवस्था असते आनंद एखाद्या मुलाला खूप म्हणजे तीन रोज सात दिवस न्यायला सात पाण्याच्या वेगवेगळ्या वेग बाटल्या असल्या तरी तो मुलगा आठवीसाठी दंगा करेल रडारेडी करेल आणि एखाद्या मुलगा एकच त्याची स्टील ती स्टीलची पाण्याची बाटली वर्षभर व्यवस्थित वापरेल त्याला काही प्रॉब्लेम नसेल हे त्यामुळे आनंद हा वस्तूंशी जोडलेला नसतो ती मनाची स्थिती असते प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात हा इथेच सांगितलं ना बुद्धीने मनावर ताबा ठेवायला शिका पण तरी पण असं वाटतं माणसांना की ती असं वागतात ती व्यवस्थित आहेत असं मग त्यांना पाप पुण्य कसं लागत नाही तर कसं इथे त्यांनी समजून सांगितलंय आता ना चेतनेचा वापर कसा असतो बघा इथं या माणसाच्या मनात विचार आला की मी पैसे चोरू का हा त्याच वेळेस कंट्रोल ठेवू शकला असताना नाही 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 हे खूप वाईट काम आहे मला नाही करायचं हे पण नाही त्यावेळेस कंट्रोल नाही ठेवला तर मग पापी इच्छा पुढं जास्त हे होतात म्हणजे तीव्र होतात हा मग लगेच त्याचा प्लॅन ठरला की मी ह्या ह्या तारखेला असं असं करून चोरी करेन हा मग त्याने चोरी पण केली पापी क, पाप कर्म तर करून झालेला आहे मग इथं प्रश्न असतो तो की मग त्या प्रतिक्रिया का दिसत नाहीत ती पाप करून निवांत आपण असला जास्त विचार करायचा नाही ते कसं इथे काय सांगितलंय की कोर्टात केस चालते बघा काही ठराविक वर्ष जातात हा आणि त्याच्यानंतर हा जेलमध्ये जातो मग हे जे अव्यक्त प्रतिक्रिया असतात म्हणजे आता तुम्हाला वाटतंय ना काय होत नाही ते पूर्वीच्या पुण्यांचं फळ सध्या ती भोगत असतात जेव्हा ती संपणार जेव्हा कोर्टाचा निकाल येईल तेव्हा पापी प्रतिक्रिया सुरू होणार हा त्यामुळे आणि ते निसर्गाचा नियम धृगराजांच्या गोष्टीतून तुम्ही बघतच आलाय इथे काय पैसे बिसे देऊन सुटका नसते कशातनं ते निसर्गाचे नियम आहेत ते मिळणायचं ते मिळणारच आहे तुम्हाला चांगलं तर चांगलं वाईट तर वाईट त्यामुळे जोपर्यंत त्या प्रकट होत नाहीत तर त्या अव्यक्त आहेत असं समजायचं पण कधी ना कधी तर ज्या त्या प्रकट होतच असतात हा घ्या माताजी पुढची स्लाइड आता भोक्ता कोण आहे बघा सर्वोच्च भोक्ता कोण आहे हे आता झालं आपण शरीर आहे की आत्मा हा चेतना काय आहे भोगता आपण शांती मंत्र जरासा एक मिनिट पाच पॉइंट एकोणतीस खूप छान श्लोक आहे तो कधी विसरायचा नाही हा अरे बघा हरे कृष्ण भोक्ता रम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूताना मा शांती पृछती हा शांती तर इथे ह्याला शांती मंत्र म्हटलेला आहे की पाच पॉइंट एकोणतीस हम्म सर्व यज्ञ तपस्यांचा परम भोक्ता कोण आहे भोक्ता एन्जॉयर तर कृष्ण म्हणतायत की मी आहे हा लक्षात ठेवायचं ते ते आहेत आणि त्यांनी सांगितलंच आहे की मी आहे भोक्तारम पुन्हा सर्व लोक महेश्वरम आहे म्हणजे सर्व ग्रह लोक देव देवता हा सगळ्यांचे सर्व लोक महेश्वरम परमेश्वर कोण आहेत कृष्ण आहेत आणि सर्व जीवांचा हित करता सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा हम्म पण कोण आहेत कृष्ण आहेत आणि जो मनुष्य हे जाणून म्हणजे हे जाणतो ना तो सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो असं शांती मंत्र कृष्णाने सांगितलेलं आहे तर हे जो जाणतो ना त्याला आपोआप एक म्हणजे मी आम्हाला बरेच जण सांगतात की ही अठरा दिवसांचा कोर्स केला आणि आम्हाला एक अद्भुत शांतता मिळाली जीवन तेच आहे तसंच सुरूच राहणार आहे पण शांतता मिळाली कारण कृष्णांची साथ घेतलात ना तुम्ही जोडून त्यामुळे त्यामुळे इथला हे काय भोक्तारम कोण आहे कृष्ण आहे हा हा घ्या माताजी पुढची स्लो माताजी पुढची स्लो आता प्रकृती काय आहे प्रकृती इथे सुरू झाले बघा हळूहळू प्रकृतीचे तर प्रकृती असते ना ही दोन प्रकारची असते बघा ही तुम्हाला दिसते ना निसर्गत आपण म्हणतो ना जे काही बघितलंय प्रकृतीशी आपलं एक नातं असतं आपल्यापेक्षा जास्त प्राणी मात्राने ठेवलेलं आहे जोडून त्यांना सांगावं लागत नाही बाबा तू माकड आहेस तू माकडासारखं वाघ मांजर आहेस तू मांजरासारखं वाघ त्यांच्या लक्षात असतं फक्त माणसाला सांगावं लागतं की तू माणूस आहेस माणसासारखं वाघ म्हणून हम्म तर ती प्रकृती जी आपल्याला दिसते ज्यात पशु पक्षी असतात अ झाड पेड असतात समुद्र डोंगर नद्या असं हा पण आणि एक प्रकृती असते माया माता जी पुढची स्लाइड घ्या ही पण कृष्णांचीच निर्मिती आहे आणि भौतिक प्रकृती म्हणतात भौतिक प्रकृतीचे तीन प्रकार आहेत सत्व रज आणि तम ही माया असते हा आणि ती बघा त्या तीन प्रकृतीवर दाखवल्यात बघा त्यांच्या हातात दोऱ्या बांधल्यात आणि आहेत दोऱ्या म्हणजे त्यांच्या हातात आहेत आणि खाली नाचतय कोण बघा त्या कटपुतल्या बोट जशी हलवतात तसं खाली कोण मनुष्य आपण त्यांच्या कंट्रोलमध्ये असं असं कटपुतल्यांसारखं नाचत असतो तर हे भौतिक प्रकृती त्याचे तीन प्रकार आहेत सत्व रज आणि तम तर ह्या प्रकृती आहेत सत्व रज आणि तम घ्या माताची पुढची स्लाईड शिकू आपण किती आपण त्यांच्या कंट्रोलमध्ये असतो तर ह्या कशा असतात माहितीय काम क्रोध आणि लोभ आपण ह्यांच्यामध्ये गुंतत जातो गुंतत जातो कधी जाल तुम्ही त्याची पहिली स्टेज असते की काय कामना कामना म्हणजे काय इच्छा होणं हा इच्छा जेव्हा होतात तुम्हाला तेव्हाच बुद्धीने मनावर ताबा असला की मनाला सांगायचं ना बुद्धी विचार मला आता, आता म्हणजे मला आता बटाटे भरडे वडा खावा असं वाटतोय तर बुद्धीने सांगायला हवं हो, आपण आदल्या दिवशी वगैरे घरात सांगायला हवं हो होतं काय बघा कधी सामान असतं कधी नसतं संध्याकाळी मार्केटमध्ये कोण जाणार भाऊ ठीक आहे आपण सांगून ठेवू दोन तीन दिवसात घरातली देतील आपल्याला असं काहीतरी तुम्ही सांगू शकता की नाही हा पण नाही तुम्ही तुमच्या तुमच्या बुद्धीने तुम्ही ठरवलं नसणारच की मी मनावर ताबा ठेवणारच नाहीये तर मग मुलं काय करणार मला बटाटे हवा म्हणून रडायला लागणार दुसरं काय मग थोडी घरात चिडचिड होईल तू जा आणायला मी जा ही मुलं तर माझं काय ऐकतच नाही हा तर तसं नाही जी पहिली स्टेज असते ना इच्छा तेव्हा आपण बुद्धीने विचार करायला शिकायचा हा हवा आहे ना खाऊ आपण जरा उद्या खाल्ला तर काय फरक पडतो हम्म आणि समोरच्याला पण समजून घ्यायला शिका तुम्ही की प्रत्येकदा तुम्ही म्हणाल तसं होणार नाही प्रत्येकाच्या हे असतात त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम असतात जरी आई वडील झाले जरी शिक्षक झाले प्रत्येक जण इथे बांधलेला आहे बघताना तुम्ही ह्याच सत्व रजत हा समजून पण घ्यायला शिकायचं जरा असं तर ही पहिली स्टेप आपण जर का पहिल्या स्टेपवर तुम्ही कंट्रोल नाही केलं तर मग तुम्हाला राग येतो आणि राग माणसाला ना आंधळ बनवतो तुमची विचार करायची शक्ती कमी होते आणि मग तुम्ही लोभी बनता आणि लोभी लोभीपणा कसा असतो माहितीये बोका असतो बघा बोका मांजर त्याला फक्त चोरून खायला शिकलेलं असतं लो। ते नुसतं म्हणजे कुणाचं काय उघड दिसू साय लोणी ते खाणारच त्याला काही विचार नसतो तसं लोभी बनतो आपण पण की आपण सारासार विचार बंद करतो त्यामुळे काम क्रोध लोभ हे असे अधपतनाचे टप्पे असतात आपण कामना इच्छांवरच स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा हम्म माता जी पुढची स्लाइड घ्या म्हणजे आपण ह्या मायेपासून जरा असं हे राहतो आता हे बघा आध्यात्मिक पतनाचे आठ आठ टप्पे सांगितलेले आहेत तर हे बघा हा आता पहिला काय सांगितलंय इंद्रिय वस्तूंचा सा विचार हाच की मला हे हवं मला ते हवं आता वर्गातल्या शेजारच्याची सॅग बघितली तर मला ती हवी आहे असं सगळं हा हवी आहे ना तर पुढच्या जून मध्ये बघू असं करून आपण विचार पुढे अभ्यासात लक्ष घालू शकतो हो की नाही पण इंद्रिय वस्तूंचा विचार आणि ह्याच्यात ना हरिनाम जप तुम्ही कृष्णांशी जोडाल ना तर तुम्हाला हळूहळू खरंच वाटेल की वस्तूंमधला रसच आपला कमी होतो पण ठीक आहे इंद्रिय वस्तूंचा विचार झालं मग तोच विचारच तुम्ही करत राहिला ना मग आसक्ती अटॅचमेंट होते नाही मला पाहिजे मला तुम्हाला सारखं तेच आठवायला लागतं मग त्याची तीव्र अशी तृष्णा म्हणजे तहान म्हणजे तीव्र होत ते मोह मोह होतो त्याचा मग ती अपूर्ण राहिली तुमची तृष्णा इच्छा मोह की गी आपण राग हा रागाची पुढची स्टेप काय पूर्ण भ्रम भ्रम म्हणजे काय राग आला की तुम्ही विचार करायची क्षमता तुमची कमी होते हे बघा तुम्ही पुढे जाऊन म्हणजे हे बनायचंय तुम्हाला वेगवेगळ्या टीम वेग मध्ये का जॉब करावे लागतील किंवा काम करावं लागणार हा तर टीम मध्ये वगैरे काम करताना थंड डोक्याने हो तुम्हाला विचार करून प्लॅन एक्झिक्यूट करावे लागतात तुम्ही शांत राहायला शिकायला हवं हा आहे ना ही सिच्युएशन आता बाहेर पडायचं बघूया ह्याच्यातून वगैरे असं हे प्रिपेअर होणं वगैरे राग आला की आपली विचारशक्ती कमी हा मग विचारशक्ती कमी झाली की स्मरण शक्तीचा गोंधळ गुंदर, सगळा गोंधळच मग बुद्धीचा नाश मग त्याच्यानंतर भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात आपण म्हणजे आता बुद्धीचा नाश झाल्यावर ज्या काय कर्म करू ती बरोबर असतीलच असं नाही ना मग काय त्याच्या प्रतिक्रिया भोगण्यासाठी पुन्हा इथेच असं म्हणजे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात आपण अडकतो आणि मग जर का भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात अडकलेली असतात त्यांच्या परत परत आणि काय येणार हे झालं आता पुढच्या इच्छा इच्छा या कधी पुढच्या सुरू होणार आता एक झालं आता दुसरं आता तुम्ही आ, एक नियम ऐकून घ्या की नाही माताजी इच्छा पूर्ण करण्यात काहीच वाईट नाहीये मी म्हणतच नाही काय वाईट नाहीये पण वा तुम्ही एक पुरी केल्यात आता तुम्ही हाक मारून बाबांना सांगितलं की बाबा बाबा बा, बा। मला मित्राची शेजारच्या सॅग खूप आवडली आपण मला तसली सॅग घेऊन द्या किंवा माझ्याकडे ह्या रंगाचा टी शर्ट नाहीये मला तो एक घेऊन द्या तर ते देतीलही पण त्याच क्षणी ज्या क्षणी तुमच्या हातात ती वस्तू येते ना त्याच क्षणी तुमचं मन बघा तुम्ही पुढच्या वस्तूचा विचार करायला लागतो हा एक हवन पेटलेला आहे म्हणजे ही एक आग असते पेटलेली ज्यात तुम्ही जितकं घालत जाणार ना तेवढं ते आणि मागत जात असं हा त्यामुळे योग्य विचार हा आता समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज आहे की माझ्या हातनं माझी पाण्याची बाटली पडली आणि फुटली आता मला दुसरी पाहिजे ती गरज आहे ती ऑफकोर्स घ्यायलाच हवी माझ्या शाळेचा ड्रेस जुना झालाय मला आता घ्यायला लागेलच नवीन ठीक आहे ते उठून घ्यावं लागेल म्हणजे गरजा त्याची प्रायोरिटी आप हे आपण सगळं विचार करायला शिकायला हवं नाहीतर म्हणजे तुम्ही वस्तूंशीच आनंद जोडून घेतला तर त्या इच्छा काय आपल्या हे झालं की ते झालं की ते आपलं मन असं असतं हा एक झालं की ते दुसऱ्याकडे धावत सुटणार त्यामुळे बुद्धीने मनावर ताबा ठेवायचा ते हरिण कुठं दाखवलंय बघा दलदल क्विक सॅन्ड म्हणजे काय दलदल असते बघा ज्यात म्हणजे चिखल असतो असा की ज्यात माणूस रुतत गेला की बाहेर पडता येत नाही बाहेर पडायचं जेवढे हालचाल करणार त्यात आणि अडकत जाता असं हा घ्या बाताजी जी पुढची सई तर हे आध्यात्मिक पतनाचे आठ टप्पे आहेत आता सतो गुणातले सतो रजो आणि तमो आपण डिटेल बघणार आहे तो अध्याय इथे थोडं इंट्रोडक्शन बघा की सत्व गुणातली माणसं मुलं कशी करतील तर आता परीक्षा आहे तर अभ्यास आधी करतील परीक्षेत जे येतं ते व्यवस्थित लिहतील रजोगुणातली कशी करतील नाही जरा कॉपी अभ्यास काय फारसा जमला नाही अभ्यासाच्या वेळेस करायला जरा अशी कॉपी बिपी घेऊन जातो पास व्हायसाठी धडपडच करतील पण तो मार्ग चुकीचा असेल जेव्हा वेळ होता अभ्यासाला तेव्हा करायचा नाही हम्म आणि तमोगुणातली ती पूर्ण अज्ञानात असतात परीक्षा काय आणि काय काय त्यांना कशाच कायच पडलेलं नसतं तो बघा कसा जाऊन परीक्षेला पण झोपलेला आहे त्यांना कशाच काय पडलेलं नसतं हा घ्या माता जी पुढची स्लाईड तर असे हे प्रकृतीचे तीन हे असतात आपण सतत कधी ह्याच्या कधी त्याच्या असं प्रभावाखाली असतो आता हे ना हे चित्र आहे हे आपली अवस्था दाखवतं ना इथं अर्थ आहेत म्हणजे हा हत्ती म्हणजे कोण ते दोन उंदीर म्हणजे काळ आहेत असं बरंच आहे ते पण मला तेवढं डिटेल तुम्हाला सांगता येत नाही कारण मी ते गोष्ट ऐकली खरं मी ते कोण आहेत ते विसरली म्हणजे कुणाचं ना कुणाचं प्रतिनिधित्व करता येत ते हा नाही नाही ती बहुतेक काळा आणि पांढरा उंदीर कर्म आहेत आपली असं काहीतरी असतं पण आता इथे गोष्ट म्हणजे मतीत अर्थ काय आहे हा माणूस झाडाच्या फांदीला लटकून उभा आहे हा आता आणि त्याने ना थोडीशी झुम करा तुम्ही ते चित्र आणि त्याने जीभ बाहेर काढलीय कशासाठी काढलीय आहे वर मधाचं पोळं दिसत तुम्हाला तर मधाच्या तर काय होत आहे एक 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 थेंब खाली पडतोय बघा हा तो एवढा लटकलाय तिथे कशासाठी लटकलाय सांगा फक्त त्या एक थेंब मधाच्या पोळ्यातल्या Uh, म्हणजे एक थेंब मधासाठी हा आणि त्या मधा म्हणजे मधासाठी त्याचे हे लक्ष नाहीये की ज्या फांदीला लटकून उभा आहे त्याला उंदीर कुरतडत कधी ना कधी तरी समजा कुरतडणं तर सुरू राहिलं फांदी ह्याच्या वजनाने तुटली तर खाली पाण्यात पडणार आहे पाण्यात कोण आहे तर फणे काढलेले नाग आहेत बघा जरी पोहता बिवता येत असलं तर पोहीपर्यंत ते नाग डसणार झालं हे काय नाही झालं म्हणजे उंदराने नाही पाडलं तरी एक हत्ती तो वृक्ष उन्मळून काढायला बघतोय बघा म फांदी हे झाली पडली तरी पण खालीच पाण्यात पडणार आहे आणि त्या हत्तीने हलवल्यामुळे मधमाशा आणि चावू शकतातच आणि एवढा सगळं कशासाठी करतोय एका मधाच्या थेंबासाठी हम्म आणि त्यात किती तल्लीन झालाय बघा त्याला म्हणजे मधाचा थेंब इतका सुख वाटतंय की शेजारी कृष्ण दिसतायत बघा हात पुढं केलाय गरुडावर बसून तरी सुद्धा तो बघत पण नाहीये एक हात जर का त्याने त्यांच्या हातात दिला तर कृष्ण त्याला आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतात ह्या सगळ्या धोक्यापासून त्याला वाचवू शकतात कि नाही पण तुम्हाला दिसतय का तो बघा तुम्हाला वाटतंय तो बघत पण नाहीये त्याच्याकडे त्या कृष्णांकडे होय की नाही आलं का लक्षात चित्र त्याने एक हात द्यायचा आहे की नाही हात पण पुढे केलेला आहे बघा हो तर असे आपण आहोत हे कोण आहोत आपण आहोत इथली जी पृथ्वीवरची सुख आहेत ना ती आपल्याला एवढी प्रिय झालेली आहेत की आपल्या अगदी जवळ असणारे हृदयातले कृष्ण परमात्मा आपण विसरून गेलेले आहोत त्यांचा आश्रय घेतला तर आणि अनंत म्हणजे सुख म्हणण्यापेक्षा एक वेगळा आनंद तुम्हाला मिळेल जो आध्यात्मिक आनंद म्हणतात आत्म्याचा आनंद पण आपल्याला रसच नाही आपण त्यांच्याकडे हातच द्यायला लांब बघायला पण तयार नाही होत आपण तर हे असे आपण आहोत हा हा घ्या बाताजी पुढची स्लाइड पण जेव्हा आपण एक तुम्ही हरिनामातला कीर्तनातला हरिकथांमधला आनंद घ्याल ना जेव्हा ते सुख बघाल ना तेव्हा हे नाही काही जास्त वाटणार मग आता ज्ञान कशात आहे चौथा प्रश्न काय होता ज्ञान काय तर क्षेत्र आणि आत्मा यातला फरक म्हणजे क्षेत्र म्हणजे काय हे जे आपलं शरीर दिसत ना हे आपलेलं आपण ज्याचं आपलं रूप समजतो हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आहे हे शरीराचा आत्मा कोण क्षेत्रज्ञ हे क्षेत्र आत्मा क्षेत्रज्ञ मग शरीर आणि आत्मा ह्यांच्यातला फरक जाणून घेणं हा हे महत्वाचं असतं की मी शरीर नाही हे पंचभूतानी बनलेलं आहे मी आत्मा आहे हा आणि आत्म्याचं नातं कुणाशी आहे परमात्म्याशी आहे ह्याला म्हणायचं ज्ञान की मी आत्मा आहे आणि मला परमात्म्याची ओढ आहे त्याच्यासाठी काहीतरी करणं हे आहे ज्ञान तुम्ही कितीही ज्ञान मिळवलं आणि हे नाही मिळवलं तरी तुम्ही अज्ञानीच गणले जाणार ज्ञान काय आहे तर मी आत्मा आहे आणि आपलं चिरंतन असं परमात्मा कृष्णाबरोबर बरोबर नाता आहे आणि आपल्याला तिकडे जायची ओढ आहे हे जाणणं हे असत हा घ्या हा? जी पुढची स्वयं ते बघा आत्मा आणि परमात्मा इथं आपण आहोत आत्मा आत्म्याला ओढ असते हा पण हे शरीराच मध्येच आपण अडकून पडलेली असते आपली बुद्धी हा परमात्म्याकडे आपण हृदयात आहेत तरी पण लक्ष देत नाही कधी ते आता इथे चित्र दाखवलंय बघा एकाच फांदीवर कि नाही दोन पक्षी बसलेले आहेत एक आहे जीव हा आणि जीवात्मा एक आहे हा आणि एक आहे परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहेतच ना त्यांचं सगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटीज वर लक्ष असतं बघा त्या पक्षाचं लक्ष आहे की नाही काय करतोय हा काय करतोय बघा और ले ती झाडावर लागलेली छान छान फळं खाण्यात किती गुंग आहे की नाही तो तो आपण आहोत आणि शेजारी आपल्या परमात्मा बसलाय हा त्यांच्या हातात हात द्यावा वगैरे असं काही नसतं हा तर ते परमात्मा आणि आपण कसे वागतो बघा जीवात्मा एक आहे आणि दुसरे परमात्मा आहे आपण इथल्याच सुखांमध्ये इतक्या स्वतःला अडकून घेतले की आपल्याच हृदयातल्या परमात्म्याकडे आपलं लक्ष नसतं पण त्यांचं मात्र सगळ्यावर बारीक लक्ष असतं ते सगळ्याचे साक्षीदार असतात ते कायम आपल्या बरोबर असतात घ्या माताजी पुढची स्टाईल हरे, हरे कृष्ण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम जन्म मृत्यू वृद्धावस्था आणि आजारपण ही मानवी जीवनांची साधी खरी समस्या आहे हरे कृष्ण हा ही आपली खरी दुःख आहेत आपण हे बघितलेलं होतं की जन्म मृत्यू जरा व्याधी ही मनुष्य जीवनाची खरी समस्या आहे ओके हा घ्या माता जी पुढची स्लाइड कारण हे आपण बघितलेलं आहे अर्जुनाला कृष्ण सांगतात की तू जी सांगतोयस की नाही त्या समस्या ह्या दुरुस्त म्हणजे त्या आपण काहीतरी मार्ग काढू शकतो ही मूळ आहेत समस्या हा आणि काय आहेत बाकीच्या अस्थायी समस्या आहेत म्हणतात म्हणजे ज्या येऊन जाऊन असतात त्या दुरुस्त हो म्हणजे त्यातनं त्या मार्ग निघू शकतो आणि आपल्या गरजा काय आहेत तर पाणी अन्न पाणी वस्त्र निवारा ह्या आपल्या खऱ्या गरजा आहेत हा हा घ्यावा ताजी पुढची स्लाइड आता ही वृद्धापकाळाची लक्षणं दिली आहेत बघा प्रत्येकालाच याद वृद्धापकाळ काय चुकत का नाही रे सगळ्यांनाच येऊ आता ते शरीर प्रत्येकाचं म्हातार होणारच असतं मग सांधे दुखी स्मरण शक्ती कमी होणे केस गळणे केस पांढरे होणे डोळ्यांनी कमी दिसणे हे सुरू होत जी पुढची स्लाइड घ्या चालायचं आता बघा ही अभिनेत्री आहे हिंदी फिल्म इंडस्ट्रीतली ते 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 त्या तेव्हा त्यांच्या तरुणपणी कशा होत्या बघा आणि आता कशा आहेत बघा त्या त्याच आहेत हा पण तेव्हाच्या बघा आत्ताच्या बघा हे काळाच्या आधी नाही रे आपलं शरीर हम्म असं होतच नाही प्रत्येकाबरोबरच होतं काय तुमच्या एकट्याबरोबर आमच्या एकट्याबरोबर असं नाही इथं ज्याला ज्याला मनुष्य जन्म मिळालाय प्रत्येकावर हो प्रभुपाद स्वामीने एकदा जादूगाराला विचारलं होतं असा प्रसंग आहे की जादूने तुम्ही जन्म मृत्यू जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी म्हणजे आजारपण मग जन्म मृत्यू जरा व्याधी हे चार गोष्ट दूर करू शकता का हे चार दुःखातून सोडवू शकता का असे एकदा स्वामींनी एका जादूगाराला विचारले घ्या हरे कृष्ण अनुवाद प्रकृती ही सर्व कर, कार्य करताना कारणीभूत असल्या असल्याचे म्हटले जाते तर जीव या संसारातील विविध सुख दुःखाच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते हरे कृष्ण ओके तर ना प्रकृती ही अ म्हणजे सर्वाला हे असते कारणीभूत असते म्हणजे तुम्ही सत्व रज कि तम ह्या कुठल्या गुणाखाली कार्य करत असता मग त्याप्रमाणे तुम्हाला फळ फल मिळतं हा आणि उपभोग कोण घेत असतो सुखाचं पण आणि दुःखाचं पण तर हे आपण जीव संसारात जन्म घेतो आणि त्याप्रमाणे उपभोग घेत असतो म्हणजे आता कसं उदाहरणं दिली आहेत बघा तुम्हाला ह्या शरीरात वाट स्वच्छतेची अजिबातच आवडच नाहीये कसंही राहायला तुम्हाला आवडतंय किती वाजता झोपायचं किती वाजता उठायचं असं वगैरे काय तर मग कृष्ण ते हृदयात असतात ना आत्ताच बघितलं ना परमात्मा ते म्हणतात की बाबा ह्याला अशाचीच आवड आहे तर पुढचा जन्म डुक्करचा मिळू दे डुक्कर आपलं अस्वच्छतेत व्यवस्थित राहतं पुन्हा तुम्हाला मांसाहाराची खूप आवड आहे तर मग देव कृष्ण म्हणतो की ते सुरुदम सर्व भूताना माहिती ना त्यांना सर्वांविषयीच प्रेम आहे मग ते म्हणतात की ते मार्केटमध्ये मा जा ते विकत आणा ते शिजवा एवढं कशाला कष्ट घेतो बाबा त्यापेक्षा मग वाघ सिंह मांजर अशा टाईप काहीतरी म्हणजे ताजे ताजे पक्षी मारा प्राणी मारा आणि ते तसंच खा म्हणजे आपण आपणच आपलं पुढचं शरीर बनवत असतो उघड राहायची खूप आवड असेल तर बाबा खूप उघडं राहायची आवड आहे एखादं झाड बनवतील पुढच्या जन्मात मग जेणेकरून उघडं राहायची आवड आहे हो दे असं म्हणजे आपणच आपलं हे ठरवत असतो काय बनायचंय तुम्हाला तुमच्या इच्छा असतात त्या त्यांना सगळं कळत असतं ना हृदयामध्ये हा घ्या बाता झोची मग आपणच आपल्या सुखदुःखांना कारणीभूत असतो उगाच कधीही दुसऱ्यांना मोठ्या आवाजात ओरडून ओरडून तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे झालं हे काय चांगलं नाही असं म्हणणं आपणच आपले सुख जे जबाबदार असतो आणि बघा हे खूप छान सांगितले की कोणालाही समस्या नको असतात छोटीशी समस्या सुद्धा आम्हाला हल्ली नको असते पण ठीक आहे कोणाला समस्या नको असतात हा तरी कोणीही स्वतःवर येणाऱ्या समस्या टाळू शकत नाही त्या यायच्या असतात त्या येतात बरं वैयक्तिक जीवनातल्या राहू दे नैसर्गिक आपत्ती येतात बघा कधी कधी अचानक एवढी मोठी मोठी वादळं येतात आणि केवढा त्रास होतो भूकंप होता समस्या नको असतात तरी त्या येतात हा त्याचप्रमाणे नियम आनंदाला पण लागू आहेच ना तो त्याचप्रमाणे आनंद पण येईल हा आपण आपल्या मार्गावर कर्तव्याच्या चा, चालत राहायचं चा। समस्या आल्या आहेत तर त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करायचा आणि ज्याप्रमाणे समस्या आल्या आहेत त्याप्रमाणे कृष्णांवर ठाम विश्वास ठेवायचा आनंदही ये येईल हा घ्या माताजी पुढची स्लाईड आणि तू आपल्यापेक्षा पण खूप मोठ्या मोठ्या समस्यांमध्ये पण असतात काही जणांना तुम्हाला इझिली मिळणाऱ्या गोष्टी सुद्धा मिळण्यासाठी खूप म्हणजे खूप श्रम करावे लागतात परिस्थितीशी झगडावं लागतं हम्म एक मोठा प्रश्न आता बघा काय आहे प्रश्न घ्या माताजी की मी का त्रस्त आहे तर त्याचं उत्तर कृष्ण स्पष्ट आहे की आपल्या कर्मांची फळं आपलं पुढचं आयुष्य ठरवत असतात ते दुसऱ्यावर मी आत्ताच म्हटलं ना दुसऱ्यावर हे करायचं नाही ते आरोप पण ठीक आहे आहे हे असं आहे ह्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करत राहायचं ओके अभय त्यातनं कसं बाहेर पडू जरा भजन भक्ती करू असं आता बघा हे हिंसा युद्ध अशांती आतंकवाद ह्याला कोण जबाबदार आहे निसर्ग आहे हे प्राणी मात्र जबाबदार आहेत माणसांनीच केलेले हे प्रॉब्लेम आहेत की नाही सांगा हम्म घ्या मोठी गोष्ट आहे पण खूप छान गोष्ट आहे मला खूप आवडलेली ओके सांगते थांबा हा पट 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 सांगते हे बघा एक आश्रमात म्हणजे आपण कसे आता जे आपण बघितला ना हा श्रद्धा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग मधल्या बऱ्याच कि प्रकृतीच्या ह्याच्या खाली आपण कसे काम करतो किंवा बुद्धीने मनावर ताबा ठेवा किंवा तुम्हीच तुमच्या कर्मच जबाबदार असतात तुमच्या भौतिक म्हणजे ज़ुण तुमच्यात सुख आहेत किंवा दुःख आहेत हे बघा एक आश्रम असतो त्यात एक गुरुजी राहत असतात ते काय त्यांचा एक विद्यार्थी असतो काय म्हणतात रे त्याला त्यांचा एक चेला चे म्हणजे विद्यार्थी असतो ते त्याला हा शिष्य शिष्य सार् ज्ञान देतात काय बरेच वर्ष त्यांच्या जवळ असतो मग गुरुजी म्हणतात की बाळ आता मी ना वेगवेगळ्या तीर्थांना भेटी द्यायसाठी ती जातोय हा छोटा आपला आश्रम तुझ्या ताब्यात देतोय भरपूर पुस्तक आहेत वाचन करायला तू शास्त्रांचा नीट अभ्यास कर मी सांगितलंय त्याप्रमाणे जीवनाचा मार्ग जगत राहा आणि आध्यात्मिक उन्नती कर असं सांगून गुरु निघून जातात साधारण म्हणतात वीसभर वर्ष वगैरे तर मला जातील परत यायला लागतील मग याच्यानंतर थोडे दिवस व्यवस्थित जातात हा करत असतो तो सगळं त्यांच्या आश्रमात एक उंदीर येतो उंदीर आल्यावर हा शेजारी पण घर असतात ना गुरुनी सांगितलेलं असं सा। तुला काय आणि वाटलं तर शेजाऱ्यांची मदत घे म्हणून हा लगेच शेजाऱ्यांकडे जातो माझ्या जा आश्रमात त्याचं काहीतरी कुरतडलं असेल असं समजा तुम्ही भा अन्नधान्य वगैरे धान्य किंवा असं तर शेजाऱ्यांकडे जातो एक उंदीर आलाय मला त्रास देतो आता शेजारी म्हणतात मग काय करूया मारूया का किंवा असं मग तोपर्यंत तो कोणतरी म्हणतो मग मांजर देऊ का तुम्हाला एक मग हे म्हणतो हो हो एक मांजर द्या मांजर उंदीर खाईल तर मांजर येतो हा ह्याच्या बरोबर मांजर उंदीर खाऊन टाकतं खरं मांजर तुमच्या घरात असेल तर त्याचा स्वभाव तुम्हाला माहित असेल भूक लागली की घर डोक्यावर घेत आणि सतत एक तर दूध पितच असतं कारण आमच्यात आहे ना सतत दूध पित असतं आणि त्याला भूक लागली की म्हणजे की घर डोक्यावर घेतं ते त्याला देई देईपर्यंत हम्म मग हा परत त्यांच्याकडे जातो की सारखं ओरडत ह्याला दूध पाहिजे ते म्हणतात आता काय करूया असं करू आम्ही तुला एक गाय देऊ मग हा गाय घेऊन येतो गाय आणल्यावर म्हणतो आता गाय ती गाय आहे बिचारी नुसती दूध देईल का तिला चरवून आणायला पाहिजे ना फिरवून तुम्ही काहीतरी तिच्याच गवताच काहीतरी बघायला पाहिजे की नको मग हा गायीतला ते सगळं करत असतो मांजर शांत होत मांजराच्या दुधाची सोय होते तर गायीमध्ये ह्याचा वेळ जायला लागतो ह्याला आध्यात्मिक अभ्यास करायचा पण असतो ना आश्रमाचं सगळं बघायचं परत जातो मला ह्या गायीमुळे वेळ मिळत नाही मग माणसं म्हणतात आता असं करूया का आम्ही तुझं लग्न लावून देऊ का मग झालं मग लग्न लावून घेतो मग बायको येते ती गायीचं सगळं बघायला लागते असाच काळ पुढे जात राहतो आता पुढचे चित्र बघा माताची पुढची स्लाइड घ्या गुरु येतात काही वर्षांनी परत तर हे बघा हा तो शिष्य असतो आणि असं त्याचं कुटुंब मुलं वगैरे सगळी तयार झालेली असतात बायको वगैरे पण हा पडतो एका माणसाची सगळ्यात मोठ्या फॅमिलीचा आहे पण गुरु आल्यावर शॉकच होतात की अरे मी काय माझ्या शिष्याला एकट्याला सोडून गेलो आणि ह्याचं कुटुंब तयार होत तर आध्यात्मिक अभ्यास आध्यात्मिक उन्नती बाजूला राहिली गुरुनी सांगितलेलं शास्त्रांचा अभ्यास कर और आश्रमाची काळजी घे ती बाजूला राहिली हम्म हे बघा आता इथं आपण शिकायचं काय <laughs> प्रॉब्लेम काय होता तुमचा उंदीर आलाय तर कुठून येतो ते बघून उंदीर कुठल्या तरी म्हणजे बीळ वगैरे अशा कशातनं तरी येतो ना खिडकी उघडी कशातनं तरी आत येतोय ते आधी बंद करणे बाबा ते हो भिंतीत भोक वगैरे असलं तर दगड वगैरे घालून सिमेंट लावणे छोटासा उपाय करू शकला असता आलेल्या उंदराला जरा काठीने शोधून बिधून घराच्या बाहेर घालवू शकला असता मांजर आलाय त्याने उंदीर खाल्ला ठीक आहे मग मांजराला ज्याचं होतं त्याला परत नेऊन देऊ शकला असता की नाही हा कि मांजरासाठी कोण गाय घेऊन येईल मग आता आपल्याला गाय सांभाळायला जमत नाहीये तर ती परत देऊन टाकायची ते मांजर गाय कि तिच्यासाठी बायको आणायची हा बा आपणही असेच असतो काय आपला प्रॉब्लेम आहे आणि कायच्या काय आपली काय सोल्युशन असतात तर तसं नाही तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे अर्जुनासारखं आधी समजा स्वतः आधी समजून घ्या आणि त्याची योग्य मार्गदर्शन घ्या योग्य मार्गाने तो सोडवायचा प्रयत्न करा हा नाही तर आपण हे असं भौतिक जंजाळात अडकून पडतो घ्या <laughs> वाजी पुढची स्लाईड हा तर ही काल स्लाइड बघितलेली बघा ही जेव्हा भक्तीची आपण चार नियामक तत्व की तुम्ही अहिंसा कुठलंही व्यसन करू नका कुठल्याही प्रकारचा जुगार नको आणि कुठलाही अवैध स्त्री संघ नको ही चार नियामक तत्व तरी जेव्हा तुम्ही पाळाल ना बेसिक आहेत ती पाळायला हवी तर ह्या मायेचा आणि आपल्या भक्तीमधला मध्ये माया असते आपल्या आणि भक्तीमध्ये तर त्याचा प्रभाव कमी होतो आणि तुम्ही कृष्णांशी जोडले जाता हळूहळू मग तुमच्याकडून जपही होतो सगळं होतं हा तुम्ही फोकस बनता आता जी पुढची स्लाइड घ्या एकाग्र म्हणजे एकाग्रतेने काम करायला शिकता मग सर्व समस्यांचं समाधान हा आपला जप आहे ओके आता जी पुढची स्लाइड घ्या जप करा हे गीता अनुभवजन्य ज्ञान आहे तुम्ही हे करून बघायला हवं दौपानी चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय बघा कलियुगात मोक्षाचे एकमेव साधन म्हणजे पवित्र हरिनामाचा जप इतर कोणताही मार्ग नाही इतर कोणताही मार्ग नाही इतर कोणताही मार्ग नाही श्रीकृष्ण संकीर्तनाचा जय जय जयकार जे वर्षानुवर्ष जमा झालेल्या सर्व धुळीतून हृदय शुद्ध करते सशर्त जीवनाची आग विझवते वारंवार जन्मलेल्या जन्माची आणि मृत्यूची पण म्हणजे ना हा मी सांगितलं ना तुम्ही हरिनाम जप करून बघाल तर कळेल की आपण आपोआप कृष्णांशी जोडलो जातो आणि आपल्यामध्ये शुद्धता भरून येते हळूहळू तर जप करा हा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ओके हा पुढची स्लाइड झाल्या असणार आपल्या स्लाइड ओके रेकॉर्डिंग स्टॉप करा मात